जाऊत मैच के दिशे पहला बॉल पहला बॉल वर आक्रमण जबरदस्त फट इस बार हुक कर दिया है यहां पर भी एक चौका आ जाएगा फरदीन काजी जो करता है अपनी टीम को बिगड़ी हुई बाजी वो है फरदीन काजी तो दूर कीजिए अपनी नाराजी और वेलकम कीजिए फरदीन काजी मीना या वेला पुन्ना एक वेगा स्फोट का फरदीन ने पुन्ना एकदम प्रभावित के लानी यही बॉलला पाठव सी मारे से चापकार पहली बॉल फुल टॉस थी और देखिए स्टैंड एंड डिलीवर बिल्कुल स्क्वायर ऑफ द विकेट ये लगा शानदार चौका बल्ले से धकेल दिया ओह अब इसको बोलते हैं क्या शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ अ टाइप ऑफ बैटिंग इस बार भी एक चौका बहुत ही बेहतरीन अपर ड्राइव ही खासियत आहे बॅटरची स्क्वेअर ड्राईव्ह चांगला मारतो चॉप चांगला करतो बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट नेहमीच चांगली फलंदाजी त्याच्याकडून होते आणि विशेष म्हणजे काय हेलिकॉप्टर त्यांनी सांगितलं हा बॉल टाक अब देखिये इस बार मिस टाइम किया है और दोगा तिसरा आता सगळ विसरा योगेश पवार आणि त्यांच्याच बरोबरीने बंटी पटेल तिथे होता जसं की तुम्ही सांगितलं दोघा तिसरा सगळं काही विसरा आउटसाईट द ऑफ स्टम्ब अक्षरशः लपेटला हा बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आणि फिरोज और फरदीन के बीच में छिडी है जंग बताइए आप किसके संग 50 अप थोडसा शॉर्ट बॉल होता पहिलेच मागे गेला आणि पहा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल करत असताना अगदी नजरेच्या खाली परंतु एक क्षण असा होता अणिकेत हा चेंडू अणिकेतचा अभिरकावून देण्याचा प्रयत्न काव कॉर्नरच्या दिशेने फर्दिन यांच्या बॅटमधून सीमारेषा पार करणारा चेंडू पाहायला मिळतोय येतोय चौकार मिड विकेट केलं आक्रमण हवाई हल्ला करता करता बॉल ला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे फरदिन टप्प्याचा चेंडू त्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी फायदा घेत असताना पाठवला याही बॉलला सीमा सीमारेषेच्या पलीकडे फरदीन पहिलाच बॉल जास्त शफल झाले फरदीन शफल होऊन पुन्हा एकदा बिगीट आशिष आगरकर वर चढवला हल्ला जबरदस्त आगरकरच्या विरुद्ध फरदीन यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ला, ला जबाब देखना सुंदर राजस फटका येतोय चौक स्कोर हो गया पचास, फर्दीन काजी दिन पुन्हा आक्रमण बैट बॅटमधून पुन्हा एक चेंडू सी रेश फायनल सेकंड इनिंग मध्ये पहिलाच बॉल समोर वी शेप मध्ये लाँग ऑफ बाउंड्री लाइन च्या बाहेर फरदीन काझी चा फरदीन काझी ये सुबह भी उसी आ, एनर्जी के साथ खेलते हैं दोपहर को भी उनके अंदर की ऊर्जा वही रहती है और देर रात को अगर खेले तो काझी का कमिटमेंट या यावला मागचा पाय वाकवलाय बैठक बॉलला ला पाठवले बाउंड्री लाइन च्या पलीकड शकटकार शक्षक, व्हाट अ शॉट ट्रेडमार्क शॉट कवरच्या दिशेने फरदिन काझी यांच्या बॅटमधून एका प्रति फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळतो चार धावा आणि त्याच बरोबर या स्पर्धेमध्ये शंभर पेक्षा दा, जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरतोय फरदिन काझी एकशे तीन धाबा एक या स्पर्धेमध्ये निडर अंजादा मध्ये फलंदाजी करण रोज इमरोज सहा बॉल उजव्याशीच्या बाहेर रूम मिळाला पुन्हा एकदा कट केला आहे पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर घरंगळत जाणार आणि या फर्दीनला आम्ही चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साई सा इलेव्हन परळ संघासाठी अगदी येताना पाहिला मिळाला आणि तदनंतर जर पाहिलं तर या खेळाडूने मागील दोन तीन वर्षात खूप चांगली कामगिरी केली मेहनत घेतली आणि सर्वांना फरदीन काझी या नावाची दखल घ्यायला लावली आणखीन काजी फरदिन काजीचा काजीच्या बॅट मधून निघणारा हा फटका पाहायला मिळाला पहा इमरोज खान वरती हल्ले चढवले तीन बॉल मध्ये तेरा धावा त्याने बनवल्यात या षटकाच्या दरम्यान ऑन साइड ला अगदी मधल्या एस टी वरील चेंडूला फेकून फटका टाळ्या होतील असा फटका पाहायला मिळाला काय गॅप शोधून काढलाय डोळ्याची पारन फेडली या फटक्याने hey, चर्चेचा विषय बनणारच आहे कारण त्याची फटकेबाजी पहा उजव्या बाहेर आला केवळ मनगटाचा वापर केला आणि ऑन द टोज येत असताना ऑन साइडला फाईन लेग ला चेंडूला सरदाडला सीमारेषेच्या बाहेर गाजवली आणि आणि या मॅच ला जिंकलंय फरदीन काझी वा निलेश दादव मिळाला एक उगवता सितारा नाव आहे हो फरदिन काझी